आता नांदेडवरून एक बातमी हाती येते नांदेडमध्ये एका वर्षीय तरुणाचा मृतदेह हा, हा सार्वजनिक विहिरीमध्ये आढळून आल्याची धक्कादायक घटना ही नांदेड जिल्ह्यातील इस्लापूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या वाळकी येथे घडली आहे इस्लापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर डेंडवाल यांना या घटनेची या माहिती मिळताच घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी पोलीस उपनिरीक्षक योगेश बोधगिरे आणि भारत सावंत आणि पोलीस कर्मचारी यांना घटनास्थळी पाठवलं बाबुराव मोहन राठोड वय बेचाळीस वर्ष राहणार रोडा नाईक तांडा हा मयत व्यक्ती वाळखी येथील आपल्या मुलीला भेटण्यासाठी गेला असता तो रात्री घराकडे परत आला नाही त्याच्या नातेवाईकांनी शोधाशोध केली असता वाळकी शेजारी असलेल्या प्रकाश गंदेवार यांच्या शेतातील सार्वजनिक विहिरीमध्ये त्याचा मृतदेह मिळून आला अशी माहिती येथील सरपंच प्रकाश राठोड यांनी दिली आहे सदरील मृतदेह पाण्याच्या बाहेर काढून पंचनामा करून हा मृतदेह इस्लापूर प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आणला असता येथील वैद्यकीय अधिकारी के गायकवाड आणि सेवक कृष्णा जाधव यांनी शवविच्छेदन करून हा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला आहे गाईडलाईन केलेल्या होत्या કે કોની મેરુનો કાટ ગૌતમ કામળે સુમન ન્યૂઝ નાંદેડ